नमस्कार विद्यार्थ्यांना माझं नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता सातवीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक आठव्याचा दुसरा भाग या धड्याचं नाव आहे बैजिक राशी व त्यांवरील क्रिया तर चला या भागात आपण नवीन काहीतरी शिकूया तर काय शिकायचं आहे ते पाहून घेऊ तर या भागात आपण शिकूया बैजिक राशींची बेरीज तर बैजिक राशी वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या एक पदी होत्या द्विपदी होत्या त्रिपदी होत्या बहुपदी होत्या तर पहिले एक पदींची बेरीज कशी किंवा एक पदींची बेरीजला आपण म्हणतो ऍडिशन अल्जेब्रिक एक्सप्रेशन सजातीय पदांची बेरीज एकाच प्रकारच्या वस्तूंच्या बेरजेप्रमाणे करतात म्हणजेच काय आपल्याकडे वस्तू एकच असते फक्त त्यांची संख्या वेगवेगळी म्हणजेच काय उदाहरणार्थात तीन पेरू अधिक चार पेरू बरोबर पेरू हे समान आहेत त्या पेरू आपण बाहेर लिहू आणि त्या संख्यांची म्हणजे त्यांचे जे सहगुणक आहेत त्यांची बेरीज करू यामध्ये पेरू हे झाले चल ते यांना बाजूला ठेवू कारण दोघांमध्ये चल समान असल्याने बाजूला चल ठेवू आणि कंसामध्ये त्यांचे दे सहगुणक आहेत त्यांची बेरीज करू तर तीन अधिक चार किती आले सात आता लक्षात ठेवा याच पेरूला समजा एका चलाने आपल्याला संबोधायचे असेल तर आपण समजू चलाला आपण एक्स असे घेतले या पेरूला आपण संबोधले एक्स तर आपण कसे लिहितो थ्री एक्स अधिक चार एक्स तर म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही चल जर दोन्ही अगांमध्ये या दोघांमध्ये जर चल समान असतील तर चलाला बाजूला लिहू आणि संख्यांची स गुणकांची बेरीज करू कारण मध्ये चिन्ह आहे बेरीज आहे तर उत्तर येईल आपल्याला तीन अधिक चार आले सात तर ह्या कंसातले उत्तर आले सात तर कंस काढून टाकू तर सात आणि एक्स यांचा गुणाकार झाला तर आपल्याला भेटले सात एक्स किंवा सेवन एक्स ज्यामध्ये सेव्हन हा झाला स गुणक आणि एक्स झाला हा चल चला आता आपण बेरीज करू पहिले उदाहरण आहे वजा तीन एक्स वजा आठ एक्स अधिक पाच एक्स त्या सगळ्यांमध्ये हे चल एक्स 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 हे समान असल्याने एक्स हे बाहेर लिहू आणि कंसामध्ये ह्या जित स जितके आहेत त्या स गुणकांची या चिन्हांसोबत मांडणी करू म्हणजेच काय यातून जर एक्स काढला तर उरले किती थी वजा तीन तर वजा तीन पहिले कंसात लिहिले यातला जर एक्स बाजूला काढला तर काय उरले वजा आठ ते पहिले कंसात लिहिले आणि यातून जर एक्स बाजूला लिहिलं तर उरले काय अधिक पाच ते कंसात लिहिले आणि कंस पूर्ण करून बाहेर एक्स लिहा कारण एक्स हा आपण बाहेर काढला कारण तिघांमध्ये एक्स सातशेला समान आहे तर वजा तीन वजा आठ झाले वजा अकरा वजा अकरा अधिक पाच झाले वजा सहा तर उत्तर आले वजा सहा हे कंसाचे कंस काढून टाका तर सहा गुणिले एक्स येतो म्हणून आपलं उत्तर आले वजा सहा एक्स आता दुसरं एक्झाम्पल आहे की उदाहरण आहे दोन चे तीन ए बी वजा पाच छेद सात ए बी यामध्ये पहा आपल्याकडे चल ए बी आणि ए बी दोघेही समान आहेत ते ए बी बी बाजूला काढू किंवा सामायिक आहे म्हणून बाजूला घेऊ आणि कंसामध्ये यांचे जे सहगुणक आहेत त्यांच्या चिन्हांसोबत त्यांची काय करू मांडणी तर पहिले दोनशे तीन हा लिहिला पुढे ह्या ए बी ह्या संख्येतून समजा ए बी जर बाजूला काढला तर उरला काय वजा पाचशे सात तर जसा या तसा वजा पाचशे लिहिला आता पुढे यांचा गुणाकार करायचा कसा किंवा यांना सोडवायचा कसा यांची बेरीज करायची म्हणजे आता पुढे काय करावं लागेल या संख्येला अंशाला छेदाला सात ने गुणावं लागेल या अंशाला छेदाला तीन गुणावं लागेल म्हणजे येईल आणि वरतील चौदा वजा पंधरा तर उत्तर आले चौदा वजा पंधरा दोघांचा छेद चौदा वजा एक तर वजा एक छेद एकवीस हा झाला त्यांचा सहगुणक आणि ए बी झाला त्यांचा त्या दोघांचा करा गुणाकार किंवा गुणाकार स्वरूपात लिहा पुढे आहे वजा टू किंवा दोन पी स्क्वेअर किंवा दोन हा पी चा वर्ग अधिक सेवन पी स्क्वेअर म्हणजे सात गुणिले चा वर्ग तर इथे पाहू शकता आपल्याकडे पी स्क्वेअर किंवा पी स्क्वेअर म्हणजेच पी चा वर्ग चा वर्ग हा समान आहे तर हा चा वर्ग आपण समान असल्याने बाहेर ठेवूया कंसाच्या बाहेर आणि कंसामध्ये त्यांच्या सहगुणकाची काढूया मांडणी त्यांच्या चिन्हा सोबत तर पहिले आले वजा दोन त्यानंतर अधिक सात तर सात वजा दोन आले पाच ह्या कंसातली उत्तर आले पाच आणि याला गुणाकार केला तर पाच पी स्क्वेअर किंवा पाच पीचा वर्ग आपल्या असे उत्तर आले आता पुढे पाहू द्विपदी राशींची बेरीज म्हणजे काय ऍडिशन ऑफ सजातीय पदांची बेरीज करताना बेरीज त्या पदांच्या सहगुणकांची बेरीज करून त्या पुढे चल घेतात म्हणजेच काय जेव्हा आपल्याकडे द्विपदी असतील तर त्यांच्या सहगुणकांचीच बेरीज करा आणि पुढे चला म्हणजेच काय आपल्याकडे पहिले आहे टू एक्स अधिक फोर वाय अधिक दुसऱ्यात आहे दुसऱ्या कंसात थ्री एक्स अधिक टू वाय ते आपल्याकडे दोन पदे आहेत एक्स आणि वाय तर काय करायचे दोघांचे एक्स एक्स असलेले संख्या एका बाजूला वाय वाय असलेली संख्या एका बाजूला आणि त्यामधून एक्स हा समान काढा यामधून वाय हा समान काढा तर कंसामध्ये उरेल दोन अधिक तीन पाच आणि चार अधिक दोन सहा आणि ते त्यांच्या छलाबरोबर गुणाकार करून लिहा तर आपले उत्तरेल पाच एक्स अधिक सिक्स वाय ही झाली आडवी मांडणी आता उभी मांडणी पाहू उभे मांडणीमध्ये टू एक्स अधिक वाय पहिलेली आणि त्याच्या बरोबर खाली थ्री एक्स अधिक टू वाय आली एक्स या चलाखाली त्याचा एक दुसरा दुसरा चलच आला पाहिजे म्हणजेच कोण थ्री एक्स आता हे पाहू शकता इथे दोघांमध्ये एक सामान येते एक समान लिहिला आणि दोन अधिक तीन या दोघांची बेरीज करायची म्हणून आपण बेरीज केली तर आली उत्तर पाच इथे वाय वाय सामान असल्याने त्यांच्या चलांची बेरीज केली त्यांच्या सहगुणकांची बेरीज केली उत्तर आले सहा म्हणजे आपलं उत्तर आले फाईव्ह एक्स म्हणजे पाच एक्स अधिक सिक्स वाय म्हणजे सहा वाय असेल तर आपल्याला पाहिजे तर आडवी मांडणी किंवा उभी मांडणी दोघांनी आपण उत्तर काढू शकतो आता पुढे आहे बेरीज करा नऊ एक्स स्क्वेअर किंवा नऊ एक्स वर्ग वायचा वर्ग वजा सेवन एक्स वाय दुसरा आहे तीन एक्स वर्ग वायचा वर्ग अधिक चार एक्स वाय यांची आपल्याला बेरीज करायची तर काय करायचंय आपण दोन्ही मांडणी करू शकतो पहिले आडव्या मांडणी बघू तर पहिले मी म्हटले की दोघांचे समान चल चे संख्या एका बाजूला लिहा तर नऊ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे नऊ एक्स वर्ग वायचा वर्ग आणि ते एक्स वर्ग वायचा वर्ग एका साईडला एका बाजूला आणि एक्स वाय ही चल असणारी संख्या एका बाजूला त्यानंतर काय करायचंय त्या, त्या चलांना सामायिक असल्याने कंसाच्या बाहेर लिहा तर आतमधल्या स गुणकाची काय होते बेरीज कारण इथे अधिकचे चिन्ह आहे त्या उत्तर आले बारा इथे एक्स आणि वाय हे चल समान आहे तर कंसाच्या बाहेर लिहिलं तर वजा सात अधिक चार यांची बेरीज झाली उत्तर आले वजा तीन वजा तीन या बरोबर गुणले जाईल तर उत्तर आले वजा तीन एक्स ही झाली आडवी मांडणी आता उभी मांडणी केली तर काय लिहू बरोबर एक्स स्क्वेअर किंवा एक्स वर्ग वाय वर्गाच्या खाली तो दुसरा संख्येचा एक्स वर्ग वाय वर्ग लिहा त्याच्या पुढे एक्स वाय आहे तर त्यासारखाच एक्स वाय असलेली संख्या त्याच्या पुढे लिहा जर नसेल तर ती लिहायची गरज नाही आता एक्स वाय एक्स वाय खाली एक्स चा वर्ग वायचा वर्ग एखाली नऊ आणि तीन ह्या सगुणकाची वेरीज केली वजा सात आणि चार याच सहगुणकाची वेरीज केली तर आले वजा तीन आणि बारा तर दोन्ही साईड बाजूला पाहिले तर आपले उत्तर समानच येते तर आडवी मांडणी जर केली तर आपण काय करू शकतो जिथे जिथे पी हा फक्त चेल आहे तो एका बाजूला लिहा जिथे जिथे क्यू हा चेल आहे तो एका बाजूला लिहा म्हणजेच काय नऊ पी आणि तेरा पी एका कंसात लिहिले आणि सोळा क्यू आणि दोन क्यू एका कंसात लिहिले त्यामधून आज चल जे समान आहे ते बाजूवलेले आहे तेरा अधिक नऊ आले बावीस आणि इथेही क्यू हा चल समान आहे तर बाहेर काढा आणि सहगुणकाची वेरीस केला त्या उत्तर आले अठरा आणि त्यानंतर त्यांचा चलांबरोबर गुणाकार केला त्या उत्तर आले बावीस पी अधिक अठरा क्यू असे ते इतके सोपे आहे पुढे दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि दुसरे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी आता यांच्या उभ्या मांडणीची जर मांडणी केली तर काय करू च्या खाली बरोबर ए चल आला पाहिजे अशा प्रकारे मांडणी केली तर एच्या खाली ए आला बी च्या खाली बी आला सी च्या खाली सी आला तर सीच्या खाली सी आला तर आपले उत्तर हे सी मध्येच भेटेल फक्त काय मग त्यांच्या स बेरीज त्यांच्या चिन्हानुसार करा तर इथे आपल्या सगळ्यांचे चिन्ह अधिकच आहे किंवा सगळ्या धनसंख्या आहेत तर सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर आले अठरा ए अधिक चोवीस बी अधिक सी एकवीस सी इतकी नंतर आहे तेरा एक स वर्ग वजा बारा वायचा वर्ग आणि सहा एक सर्ग वजा आठ वायचा वर्ग तो बरोबर ह्या एक्स वर्गाच्या चलाखाली बरोबर तो एक्स वर्ग हा चलच आला पाहिजे वाय वर्गाच्या चलाखाली बरोबर वाय वर्ग चला आला पाहिजे तर आपल्याला कळेल संख्यांच्या चिन्हानुसार त्यांचे मांडणी किंवा त्यांची बेरीज किंवा वजबाई कशी करायचं या दोघांमध्ये वजबाई चिन्ह आहे तर दोन ऋणसंख्यांची उत्तर जर केली तर आपलं ऋणच उत्तर येते मग आपल्याला फक्त त्या संख्यांची बेरीज काय ते बारा अधिक अठरा आठ आले ते आले वीस आता इथे दोन्ही धनसंख्या आहेत जी बेरीज काय ते धनस आहे ते म्हणून तेरा आणि सहाची आली उत्तर एकोणीस तर आपलं उत्तर आले एकोणीस एक्स चा वर्ग वजा वीस वायचा वर्ग पुढचा आहे सतरा ए चा वर्ग बी चा वर्ग अधिक सोळा सी आणि पुढे आहे अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए चा वर्ग बी चा वर्ग तर मी तुम्हाला म्हटले बरोबर ए वर्ग आणि बी चा वर्ग, वर्ग जे आहे किंवा जी संख्या आहे त्यांना एका कंसात लिहा आणि फक्त सी जिथे तिला एका कंसात लिहा चिन्हानुसार तिथे सतरा ए चा वर्ग बी चा वर्ग पहिले लिहिला आणि त्याच्या पुढे वजा अठ्ठावीस ए चा वर्ग बी चा वर्ग त्या कंसात लिहिला त्यामधून ए चा वर्ग बी चा वर्ग बाहेर काढला तर सतरा वजा अठ्ठावीस पुढचा आहे सोळा सी आणि अठ्ठावीस सी तर एका कंसात लिहिले ज्यामधून सी हा चिला बाहेर काढला तर सोळा अधिक अठ्ठावीस आले आता या सहगुणकांची बेरीज केली तर सतरा वजा अठ्ठावीस येते वजा अकरा आणि सोळा अधिक अठ्ठावीस येते चव्वेचाळीस आणि त्यानंतर त्यांच्या सहगुणकाचा त्याच्या चलाबरोबर गुणाकार केला ते उत्तर आले वजा अकरा ए चा वर्ग बी चा वर्ग अधिक चव्वेचाळीस सी इतका पाचवा प्रश्न आहे थ्री वाय स्क्वेअर वजा टेन वाय अधिक सोळा आणि दुसरा आहे टू वाय वजा सात तर मी तुम्हाला काय म्हटले बरोबर त्या चलाखाली तो दुसऱ्या प्रश्नाचा चल आला पाहिजे म्हणजेच काय इथे थ्री वाय स्क्वेअरचा इथे दुसऱ्या भागात थ्री वाय स्क्वेअरचा इथे वाय स्क्वेअर असा चल दुसऱ्या भागात दिला नाही त्या ती जागा मोकळी सोडा बरोबर त्याच्या पुढे टेन वाय वजा टेन वाय आहे तर वाय हा चल या पुढच्या भागात आहे तो बरोबर त्याच्या खाली आला पाहिजे म्हणून टेन वायच्या खाली टू वाय लिहिला आता इथे सोळा आहे फक्त सोळा आहे इथे चल नाही तर असा ही संख्या आहे का चलन असले ती आहे वजा सात तर ती बरोबर त्याच्या खाली लिहिली तर सहा अधिक सोळा वजा सात उत्तर आले नऊ वजा दहा वाय अधिक दोन तर वाय वाय जर बाजूला काढले तर वजा दहा अधिक दोन किती येतात वजा आठ आणि बघा त्रि वाय स्क्वेअर किंवा तीन वायच्या वर्गाच्या खाली काही संख्या नाही त्याच्यामुळे ती संख्या जशी लिहिली तर आपलं उत्तर आले थ्री वाय स्क्वेअर वजा आठ वाय आधी नऊ तर हे समजणे खूप महत्वाचे आहे जे चल दिले आहे त्या चलासारखी जर दुसरीकडे संख्या असेल तर ती तिच्या बरोबर खाली लिहा जर दिली नसेल तर ती जागा मोकळी सोडा म्हणून वाय स्क्वेअर किंवा वाय वर्गाची चल इथे दिले नव्हता त्याच्यामुळे त्याच्या खाली काहीच नाही लिहिले इथे वजा दहा वायच्या खाली बरोबर टू वाय लिहिला का कारण वाय हा चला असणारी संख्या दोन्हीकडे होती नंतर आहे सोळा आणि सात ह्या दोघांमध्ये चला नाही तर ते बरोबर एका खालोखाल लिहिले आणि मग त्यांच्या चिन्हानुसार त्यांचं क्रिया केली तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला जातो सहावा प्रश्न आहे थ्री वजा तीन वाय स्क्वेअर अधिक दहा वाय वजा सोळा आणि पुढे सात वाय स्क्वेअर अधिक आठ तर दोघांमध्ये पाहू शकता वाय वर्ग आणि वायचा वर्ग आज चला आहे तर बरोबर थ्री वजा तीन वाय स्क्वेअर त्याच्या खाली सात वाय स्क्वेअर आहे लिहिले त्यानंतर वजा दहा वाय इथे अधिक दहा वाय पण इथे वाय हा चल दिलाच नाही तर त्याच्या खाली काही लिहायची गरज नाही त्यानंतर इथे वजा सोळा अधिक तर लक्षात ठेवा इथे दोघांमध्ये चलन आहेत तर ते एकमेकांच्या खाली लिहि वाय हा चल ह्या संकेत नाही त्याच्यामुळे इथे खाली काहीच नाही लिहि वाय स्क्वेअर किंवा वाय वर्गाचा चल इथे सात वाय वर्ग दिला आहे म्हणून त्याच्या खाली तो लिहिला आता चला त्यांच्या चिन्हांबरोबर त्यांची प्रक्रिया केली तर सो वजा सोळा अधिक काट आली वजा आठ दहाच्या खाली काहीच चल दिला नाही त्याच्यामुळे दहा वाय जसे तसा सात वायचा वर्ग वजा तीन वायचा वर्ग वाय वर्ग जर कॉमन काढला किंवा सामायिक काढला तर सात वजा तीन उत्तर आले चार तर आपले उत्तर भेटले चार वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा आठ तर या प्रकारे आपण सोडवली वेगवेगळी वे 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 उदाहरणे ज्यात एक पदी आणि द्विपदीची बेरीज आपण शिकलो आता पुढच्या भागात पाहूया